आकाशाचा रंग निळा पण नुकताच आकाश लाल झाल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. जगाचा अंत जवळ आल्यानं निसर्गानंच रेड सिग्नल दिल्याचा दावा या व्हिडिओ सोबत करण्यात आलाय. व्हायरल सत्याच्या टीमनं आकाश लाल का झालं यामागचं शोधलेलं हे व्हायरल सत्य. निळं आकाश लाल झालं कसं? लाल आकाश म्हणजे विनाश. पृथ्वीच्या विनाशाचा रेड सिग्नल. आकाश निरभ्र असल्यावर निळं दिसत. आकाशाची निळाई सगळ्यांनाच हवी हवीशी वाटते. पण चीन मध्ये अकृतच घडलंय. चीन मधील झोउशान शहरात चक्क आकाश लाल झाल्याचं दिसतंय. संध्याकाळच्या सुमारास चीनचा आसमंत लाल रंगाचा झाल्याचं पाहायला मिळालं. आकाश लाल झाल्यानं चीनी लोकांमध्ये एकच भीतीचं वातावरण होतं. चीनच्या काही शहरांमध्ये लोक रस्त्यावर आली. लोकांच्या आरडाओरडीचा आवाज स्पष्टपणे ऐकू येतोय. संकट आल्यावर धावपळ नको म्हणून काही लोकांनी घरात जीवनावश्यक वस्तूंचा साठाही केला. चीनमध्ये आकाश लाल झाल्यानंतर त्याबाबत अनेक मेसेजेस व्हायरल झाले. आकाश लाल झालंय, येत्या काळात पृथ्वीवर अनेक संकट येतील याचं हे लक्षण आहे. पृथ्वीवर भूकंप, सुनामी, ज्वालामुखीचे स्फोट होतील. पृथ्वीवरील मानव वंश नष्ट होण्याचे हे संकेत आहेत. चीनमध्ये पुन्हा आलेला, जगभर चर्चा झालेला हा व्हिडिओ साम टीव्हीच्या व्हायरल सत्यच्या टीमच्या हाती लागला. विनाशाची अशी काही लक्षणं असतात का असा प्रश्न व्हायरल सत्यच्या टीमला पडला. व्हायरल सत्यच्या टीमनं औरंगाबादचे खगोल अभ्यासक श्रीनिवास औंधकर यांना हा व्हिडिओ दाखवला. त्यांनी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आकाशाचा रंग बदलण्याची घटना खगोलीय घटना असल्याचं सांगितलं. खगोल वैज्ञानिकांना देखील या संदर्भात अभ्यास करताना असं लक्षात येऊ लागलं की वातावरणामध्ये जे काही समुद्राच्या पाण्यातलं जे रिफ्लेक्शन आहे त्यामुळे देखील घडू शकतं असं एक बघितलं गेलं, जो प्रकाश पडला होता. आणि दुसरी घटना त्या ठिकाणी आता अलीकडच्या काळात चायनीज संस्थेकडून सांगितलं जात आहे ते अशी म्हटलं गेलं की चीनमध्ये त्या दिवशी एक सौर वादळ धडकलं असलं पाहिजे आणि त्या वादळाच्या धडकण्यामुळं ही घटना घडली असली पाहिजे. आकाश लाल होण्याच्या या घटना यापूर्वीही घडल्याच्या नोंदी सापडल्यात. कोरिया आणि जपानमध्ये 1770 साली आकाश लाल झाल्याचं सांगण्यात येत आहे. तर आकाश लाल होण्यामागं काही खगोलीय घटना असल्याचं तज्ज्ञ सांगतात. सौर वादळांमुळेही आकाश लाल दिसतं, त्यामुळे घाबरण्याचं कारण नसल्याचंही वैज्ञानिकांनी सांगितलंय. आता एक हिस्टॉरिक डाटा असं सांगतं की 1717 साली देखील चीनच्या या भागातलं जे रात्रीचं आकाश जे आहे हे लाल रंगाचं कन्वर्ट झालं होतं. आणि या दिवशी देखील आता दिसत आहे की पृथ्वीवरती X1 कॅटेगरीतलं जे सौर वादळ आहे हे धडकलं आणि त्यामुळे ही घटना घडली असावी असं दिसून येत आहे. चीनमध्ये आकाश लाल झाल्याचा आणि पृथ्वीच्या विनाशाचा कोणताही संबंध नाही. आकाश लाल झालं म्हणजे पृथ्वीचा विनाश जवळ आल्याचा दावा असत्य असल्याचं समोर आला. त्यामुळे प्रत्येक घटनेकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पहा असा सल्लाही तज्ज्ञ देतात. लाल आकाश होणं ही खगोलीय घटना आहे, त्यामुळे या घटनांकडे डोळसपणे पहा. व्हायरल सत्यासाठी सोनाली शिंदेसह माधव सावरगावे, साम टीव्ही न्यूज, औरंगाबाद.